नाशिकचे पालकमंत्री नाशिकच्या विकासाचे जनक नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या येऊ घातलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि भुजबळ समर्थक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम राबवत आहेत. 13 ऑक्टोबर रोजी प्रभाग क्रमांक 6 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या जयश्रीताई जाधव यांनी भुजबळ साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गाजवक्रनगर आणि अश्वमेधनगर परिसरातील 150 गरजू महिलांना साडी वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष धनंजय निकाळे, पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा अनिताताई भांबरे, आयुक्त महेश भांबरे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आयुक्त मोतीराम पिंगळे, सामाजिक कार्यकर्त्या चित्रताई तांदळे आणि आयुक्त रवी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने प्रभागातील कार्यकर्त्या जयश्रीताई जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अनिताताई भांबरे आणि चित्रताई तांदळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले, तर जयश्रीताई जाधवांचे महिलांशी असलेले संघटन पाहून जयश्रीताई जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले. जयश्रीताई जाधव यांनी नेहमीच गोरगरीब महिलांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी कार्य करून प्रभागात मोठी बांधणी केली आहे, त्यामुळे परिसरातील सर्व महिलांनी जयश्रीताई जाधव यांचे आभार व्यक्त केले आणि माननीय आमदार छगनरावजी भुजबळ यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. प्रभागामध्ये खास करून आपले महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री तसेच अन्न नागरी पुरवठा मंत्री आदरणीय भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आज इथे उपस्थित असलेले आमचे बंधू धनंजय भाऊ निकाळे, मोतीराम भाऊ पिंगळे, महेशजी भांबरे, रवीभाऊ जाधव तसेच आमच्या मोठ्या भगिनी चित्राताई तांदळे, तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी नवरात्राच्या निमित्ताने आज साडी वाटपाचा कार्यक्रम जो घेतला आहे तो अतिशय सुंदर घेतलेला आहे. काल तुमची संगीत खुर्ची पण झालेली आहे. संगीत खुर्चीच्या निमित्ताने जे ते बक्षीस ज्यांना ज्यांना त्या स्पर्धा जिंकलेले आहेत त्याच्यामध्ये ज्यांचे नंबर आले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आज ताई त्यांना साडी वाटप करणार आहे. ताईंचे उपक्रम तर कायम चालूच असतात. मागे पण त्या हॉलमध्ये महिलांसाठी मला वाटतं पार्लरचा कोर्स असेल, कुकिंग क्लासेस, बरेच त्यांचे कोर्सेस तुमच्यासाठी त्या करत असतात. त्या कायम ॲक्टिव्ह असतात, तुमच्यासाठी काही ना काही करत असतात. मला असं वाटतं आम्ही आलो तेव्हा काही महिला बसल्या होत्या, नंतर सगळ्या म्हणायला लागल्या की आई आम्हाला स्वयंपाक करायचा आहे, घरी जायचं आहे, सगळ्या घाई करत होत्या. बरोबर आहे ना? आता सगळ्या जणी आलेल्या आहेत. एक आपला अर्धा तास पाऊण तासाचा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी त्याचा उलट आनंद लुटा. आपण रोज काही आपला कार्यक्रम नसतो, बरोबर आहे? आम्ही पण रोज काही तुमच्याकडे येत नाही. आम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो तेवढा वेळ तुम्ही पण, आम्ही जसा वेळ काढला तसा तुम्ही पण वेळ काढा. वेळ देऊन बसा, ऐका सगळ्या जणी काय आहे, कोण काय आहे, तुमची ओळख पण होते. तुमच्या विभागात आल्यावर कोण आलं तुमच्याकडे तुमची स्वतः ओळख पण होते की कोण आल्या होत्या, त्या ताई ताईंचं नाव काय, ते भाऊ कोण होते, असं त्यानिमित्ताने तुमची तोंड ओळख होते. मी सर्वांना नवरात्रीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय छान आहे. देवीच्या समोर हा कार्यक्रम होतो आहे आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी साडी वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. सगळ्या महिला त्यामुळे खूप आनंदी आहेत आणि त्यांचे नेहमी इथे उपक्रम चालू असतात आणि त्यामुळे सगळ्या महिला त्यांनी हाक मारल्याबरोबर धावत येतात आणि सगळ्या महिलांना या इथे एकत्र करून त्यांनी संगीत खुर्चीचाही कार्यक्रम घेतला, त्यानिमित्त साडी वाटपही केलं, ज्या विजेत्या महिलांना पैठणी वाटप केलं, त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज हसू फुललेलं आहे. जयश्रीताईंना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बोला. सुभद्राबाई अर्जुन काळे मिठाई नगरमध्ये राहते. हे सर ताई कायम येते, मदत करते गरीबाला, सगळ्याला गाडी घेऊन येते. वाटप चालू होती आणि सगळ्याचं लक्ष जयश्री होते, सगळ्याचं लक्ष. आणि आजचा कार्यक्रम केला तर सगळ्यात एकदम खूप आनंद झाला. स्वयंपाक ठेवला, सगळे लोक धावत आले. जयश्रीचा कार्यक्रम सांगतात की सगळ्या लोकांना खुशी वाटली. तसेच त्या टायमाला तिच्या पाठीशी सर्व आम्ही उभत राहू आणि सर्व मदत करू. सगळ्याला मदत केली, सगळ्याला म्हणजे
आनंद वाटला, आम्हाला पण चांगलं वाटलं. आता मी सर्वांना साड्या वाटून आम्हाला सर्वांना आनंद केलेला आहे. आम्ही धन्यवाद करू माईक जवळ. माझं नाव मीना सिद्धार्थ काळे. आता नाव घेऊ. बाबासाहेबाच्या फोटोला हार घालते वाकून. सिद्धार्थचं नाव घेते, तुमचा मान राखू. सीमा सिद्धार्थ काळे. लाल मणि जोडले, काळी मणि तोडले, सिद्धार्थ साथी आईबाप सोडले. सिद्धार्थ काकडे. बाबासाहेबाच्या पुतळ्याला हार घालते वाकून. सिद्धार्थाचं नाव घेते, तुमचं. नमस्कार, मी कोमल जाधव. नदीच्या किनारी उभा होता गेंडा, नदीच्या किनारी उभा होता गेंडा. योगश्रावांचं नाव घेते, जयभीमचा झेंडा. अरुणा सरोदे. फोटोला हार घालते वाकून.